स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। बैलपोळ्याचा सण जवळ येत आहे, त्यानिमित्ताने आम्ही बनवले घरच्या घरी मातीचे बैल। आम्ही जे आज मातीचे बैल बनवलेले आहेत ते खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि ते काही जास्त मोठेही नाहीत आणि जास्त छोटेही नाहीत, मध्यम आकाराचे बैल आहेत। असेच मातीचे बैल तुम्हीही घरच्या घरी बनवू शकता, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मातीचे बैल बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे माती। तर माती कुठून आणायची? तर माती तुम्हाला वारुळाची माती भेटली तर अधिक चांगलं, नाही भेटली तर तुम्ही तुमच्या गार्डनमधली माती घ्या पण चाळून घ्या। पण आता सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे माती काही चाळता येणार नाही, म्हणून मी काय केलं, वारुळाची माती आणलेली होती ती टोपलं भरून तशीच ठेवली आणि हीच माती आम्ही बैल बनवण्यासाठी वापरणार आहेत। माती बरीच ओलसर आहे, यामध्ये पाणी मिक्स करण्याची सुद्धा गरज नाही, उलट याला कोरडी माती लागणार आहे। तर आज काही आमच्याकडे कोरडी माती नाही, तर त्यासाठी आम्ही काय केलं, चुलीमधली राख होती जमा केलेली, ती राख चाळून घेतली आणि तीच राख आता इथे आम्ही बैल बनवताना वापरणार आहोत। आणि बैलांच्या पायाला सपोर्ट देण्यासाठी मी काही इथे काड्या जमा करून ठेवल्या होत्या, त्या काड्या घेतलेल्या आहेत आणि काड्या तोडण्यासाठी एक पकड घ्यायची, बस एवढंच साहित्य लागणार आहे, यापेक्षा जास्त काही साहित्य लागणार नाही। माती जर कोरडी असली तर मातीमध्ये पाणी घालून चिखल व्यवस्थित मळून घ्यावा लागतो, अगदी मऊसूत चिखल करावा लागतो बैल बनवण्यासाठी। पण इथे ना पाणी टाकण्याची काहीच गरज नाही, पाऊस चालू होता रात्रभर त्यामुळे माती ओलीच आहे। सर्वात अगोदर बैल आपल्याला किती मोठ्या साईजचे बनवायचे आहेत त्यानुसार मातीचे गोळे तयार करून घ्यायचे। आम्ही इथे जास्त मोठ्या साईजचे बैल बनवणार नाही, छोटेच बनवणार आहोत, त्यासाठी मी छोटे छोटे गोळे तयार करून ठेवत आहे अगोदर, जेणेकरून बैल बनवताना पटपट बनवता येतील आणि सोपे जातील। ही माती जास्तच ओली आहे त्यामुळे हा चिखल काही बरोबर तयार झाला नाही, बैल बनवण्यासाठी थोडासा घट्टसर चिखल लागतो, तर हा थोडासा पातळसर झालेला आहे चिखल। तर त्यासाठी मी काय करणार आहे, राख थोडीशी टाकून टाकून थोडंसं मळून घेणार आहे चिखल, आणि मग ते अशा पद्धतीने मळून घेतलं ना व्यवस्थित तर राख आणि माती मॅच होऊन जाते, असं काही वेगळं वाटत नाही। जर तुमच्याकडे कोरडी माती असेल तर कोरडी माती तुम्ही घेऊ शकता, इथे माझ्याकडे आज कोरडी माती नव्हती त्यामुळे मी राख घेतली। तर अशा पद्धतीने सुद्धा चांगले बैल बनवतात येतात। अशा पद्धतीने मी मातीचे गोळे तयार करून ठेवलेत, आता बैल बनवताना पटपट बनवता येतील। आता हे सर्व एका बाजूला ठेवून बैल बनवायला सुरुवात करूया। तर बैल बनवण्यासाठी मी इथे माझ्या मिस्टरांना बोलवणार आहे, कारण की ते छान पद्धतीने बैल बनवतात आणि खरंच त्यांना खूप चांगले येतात बैल बनवता, त्यामुळे त्यांच्याच हाताने आम्ही बनवून घेतो बैल आणि मी त्यांना मदत करते। बैलांच्या पायाला सपोर्ट देण्यासाठी मी ज्या काही काड्या आणून ठेवलेल्या होत्या त्या जाडसर होत्या, त्यामुळे त्यांनी काय केलं, जाडसर काड्या कट करून घेतल्या आणि पातळ काड्या ठेवल्या। ते म्हटले छोटे बैल बनवायचे आहेत तर पातळ काड्या पाहिजेत, जर मोठे बैल बनवायचे असतील तर जाडसर काड्या असल्या तरी चालतात, कारण की आम्ही मागच्या वर्षी मोठे बैल बनवले होते आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा आम्ही त्या बैलाला किती जाडसर काड्या लावलेल्या आहेत, अगदी स्ट्रक्चर करून आम्ही बैल तयार केले होते आणि खूप छान बैल झाले होते ते, आणि त्या दोन्ही वर्षाच्या बैलांना खूप छान व्ह्यूज आलेले आहेत, एक व्हिडिओ तर व्हायरल गेलेला आहे, तर तुम्ही नक्की पहा। तर इथे बैल बनवायला सुरुवात झालेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही की मी जे मातीचे गोळे सिलेंडर शेपमध्ये तयार करून ठेवले होते तर त्याच आकारामधून त्यांनी छोटे छोटे बैलाच्या पायाच्या आकार असे बाहेर काढले आणि त्यानंतर थोडे थोडे मातीचे गोळे घेऊन आणि त्याच पायाला सपोर्ट देत बैलाचे पाय थोडे थोडे मोठे बनवत आहेत। बैलाचे पाय तयार झाल्यानंतर बैल असं खाली उभा करून ठेवायचा आणि पाहायचं एवढे पाय बरोबर दिसतात का आपल्या अंदाजानुसार, त्यानुसार पाय बनवायचे। तर इथे बघू शकता तुम्ही मातीचे गोळे जॉईंट करत करत यांनी चार पाय बैलाचे बनवून घेतले आणि चार पाय तयार झाल्यानंतर तो बैल असा खाली ठेवून बघायचा पाय सर्व समान आहेत का नाही, तर सारखे पाय असतील तर ठीक आहे, नसतील तर पुन्हा एकदा मातीचे गोळे लावून व्यवस्थित करून घ्यायचे। त्यानंतर बैलाची शेपटी तयार करून घेतली, तर बैलाची शेपटी अशाच पद्धतीने जॉईंट असते, कारण की ही माती जी आहे ती एक साध्या पद्धतीची माती आहे, जर सेपरेट अशी शेपूट तयार केली तर ती तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे याच पद्धतीने जॉईंट शेपूट तयार करून घ्यायची। बैलाची शेपूट तयार झाल्यानंतर आजूबाजूला थोडीशी फिनिशिंग करून घ्यायची, त्यानंतर बैलाचा खांदा तयार करून घ्यायचा। तर इथे बघा बैल किती छान व्यवस्थित उभा आहे, आता बैलाचा खांदा जॉईंट करायचा आहे, तर त्यासाठी असं छोटासा गोळा घ्यायचा आणि खांदा जॉईंट करायचा। खांदा जॉईंट झाल्यानंतर त्यांनी बैलाचं डोकं जॉईंट करण्यासाठी गोल आकार देऊन ठेवलं आहे, जेणेकरून त्यामध्ये बैलाचं जे डोकं असतं सहज जॉईंट करता येईल। आणि इथे जे पोटाच्या भागाला थोडंसं त्यांनी मातीचा गोळा लावला आहे आणि फिनिशिंग देत आहेत, कारण की हे बैल थोडेसे असे जाड टाईपचे बनवायचे आहेत, छोटेच बैल आहेत पण ते कसे दिसले पाहिजे, जे आपण शेतामध्ये बैल बघतो ना जे शेतामध्ये काम करतात त्या टाईपचे बैल बनवायचे आहेत। मागच्या वर्षी आम्ही बनवले होते ते व्हाईट बैल होते, जे शर्यतीचे असतात ना त्याला म्हणतात काय, खिलारी बैल म्हणतात त्याला, तर त्या टाईपचे आम्ही मागच्या वर्षी बनवले होते, पण हे बैल आहेत शेतात काम करणारे।
तर शेतात काम करणारे जे बैल असतात ना, थोडेसे जाडजूड असतात, त्या टाईपचे बैल बनवणार आहोत आम्ही। तर आता इथे बैलाचा पायाला सपोर्ट द्यायचा, कारण की आता बैलाचा आपण खांदा जोडला, आता डोकं जोडणार आहोत, तर त्यामुळे बैलाचा जो मातीचा भार आहे, मातीचं वजन आहे, ते जास्त वाढत आहे, त्यामुळे पायावर लोड आला तर पाय तुटण्याची शक्यता असते। तसा हा बैल छोटा आहे, तुटण्याची शक्यता कमी आहे, तरीसुद्धा आम्ही काड्यांचा सपोर्ट दिला आहे। आणि जर मोठे बैल बनवले तर जाडसर काड्यांचा सपोर्ट द्यायचा। बैलाच्या पायांना काड्याचा सपोर्ट दिल्यानंतर पाय थोडीसे फिनिशिंगमध्ये करून घ्यायचे आणि त्यानंतर बैलाचं डोकं तयार करून घ्यायचं। तर बघा, डोकं तयार करण्यासाठीसुद्धा मी इथे गोळा तयार करून ठेवला होता, तर त्यामुळे पटकन तयार होतं डोकं। तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस मातीत हात न भरवता सर्व मातीचे गोळे एकदाच तयार करून ठेवायचे, जेणेकरून बैल बनवायला खूप सोपं जातं। तुम्ही बघू शकता किती कमी वेळामध्ये इथे बैल तयार झालेला आहे। आता बैलाचं डोकं बघा किती पटकन तयार झालं। तयार झालेलं बैलाचं डोकं आता जॉईंट करून घ्यायचं। आता इथे बैलाच्या डोक्यामध्ये काडी वगैरे काहीच लावलेली नाही। जर बैलाचं डोकं मोठ्या आकाराचं असेल, बैल थोडा मोठा असेल, तर यामध्ये काडी किंवा तार जरूर लावायची, नाहीतर मग ते मातीच्या ओझ्याने बैलाचं डोकं खाली पडतं। आमच्या मागच्या वर्षी बैल बनवताना असंच झालं होतं, तेव्हा तर आम्ही जाडसर काडीचा सपोर्ट देऊन सुद्धा ते डोकं खाली पडायचं सारखं, कारण की बैलच खूप मोठे मोठे बनवले होते आम्ही मागच्या वर्षी। तर आता इथे बघा, सपोर्ट न देता बैलाचं डोकं तयार झाले आणि शिंगाचा आकार बघू शकता तुम्ही किती छान तयार झालाय। डोकं जॉईंट करून घेतलं, शिंगही छान तयार करून घेतले। आता बैलाच्या जो मानेखाली भाग असतो, जो मऊसर असतो, त्याला बगळ म्हणतात, तर तो जॉईंट करून घ्यायचा। अगदी हुबेहूब बैल दिसतो बघा। आणि अशा पद्धतीने जसा मोठा बैल असतो त्याच पद्धतीने बैलाचं पूर्ण स्ट्रक्चर झालेला आहे, तसाच बैल दिसणार आहे। बैल पूर्ण तयार झाला आहे, आता फक्त बैलाला फिनिशिंग द्यायची आणि बैलाचे कानं जोडून घ्यायचे। तर कानं सर्वात शेवटी का जोडायचेत, कारण की कानं पातळ असतात, छोटे छोटे असतात, आणि मग आपण दुसरी फिनिशिंग करताना कानं घडीघडी तुटतात, तर त्यामुळे कानं सर्वात शेवटी जोडायचे आणि त्यानंतर बैलाचे डोळे लावून घ्यायचे। बैलाचे दोन्ही कानं लावल्यानंतर बघा बैल किती छान दिसतोय। छोटासाच बैल आहे पण किती आकर्षक झालंय बघा। पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर बघा तुम्ही, खूप छान दिसेल। बैलाला डोळे लावण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत काळे मणी। माझ्याकडे काळे मणी होते आणि तेही थोडे चमकणारे, त्यामुळे मी हेच घेतलेत। तुमच्याकडे काळे मणी नसतील तर मातीचा छोटासा गोलगोल गोळा तयार करायचा आणि तोच बैलाच्या डोळ्याच्या ठिकाणी लावायचा। तर बैलाला डोळे लावल्यानंतर बघा बैल किती छान दिसतोय। हा बैल आता तयार झाला आहे, हा बाजूला ठेवू आणि याच पद्धतीने दुसरा बैल तयार करून घेऊ। अशा पद्धतीने मातीचे बैल आम्ही दरवर्षी बनवतो आणि मातीचे बैल बनवायला आम्हाला खूप आवडतं, त्यामुळे मातीचे बैल बनवण्यासाठी मी माती सांभाळून ठेवते। बघा किती मऊ माती आहे आणि मऊ मातीचे किती छान बैल तयार होतात। दरवर्षी याच पद्धतीने आम्ही बैल बनवतो। मागच्या वर्षी तर आम्ही खूप मोठे मोठे बैल बनवले होते। बैलपोळा हा महाराष्ट्रातील पारंपरिक सण आहे आणि या सणाला पारंपरिक पद्धतीने मातीचे बैल बनवले जातात, त्यामुळे आम्हीही मातीचे बैल घरच्या घरी बनवतो। आपण आपल्या मुलांनासुद्धा या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि मातीशी आपलं नातं काय हे सुद्धा मुलांना पटवून दिलं पाहिजे। ही काळी आई धनधान्य देई असं शेतकरी म्हणतात ना, खरोखरच माती म्हणजे काळी आई आहे आणि ती आपल्याला धनधान्य देते, तेव्हाच आपलं सर्वांचं पोट भरतं। ग्रामीण भागातले माणसं असो किंवा शहरी भागातले असो, सर्वांना काळी आई धान्य देते, तेव्हाच आपण पोटाला पोटभर खातो सर्वजण। त्यामुळे काळ्या आईशी आपलं नातं घट्ट आहे आणि ते मुलांना आपण पटवून सांगितलं पाहिजे। आणि या काळ्या आईसोबत बैलांना तेवढंच महत्त्व आहे, कारण की बैलं जेव्हा शेतकऱ्यासोबत मेहनत करतात तेव्हाच ही काळी आई पिकते, म्हणून बैलपोळा हा साजरा केला जातो। बैलपोळ्याचं अजून काही विशेष महत्त्व असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मला जेवढं माहिती होतं तेवढे मी सांगितलं। आणि बघा इथे दुसराही बैल तयार झालेला आहे, किती छान बैल तयार झाला आहे। आता दोन्ही बैल तयार झाल्यानंतर बैलांना फिनिशिंग द्यायची असते। जर फिनिशिंग नाही दिली तरी चालेल, असे बैल तयार झालेत पण तरीही आपण थोडी थोडी फिनिशिंग देऊ। तर फिनिशिंग देण्यासाठी काही जास्त सामान लागत नाही, थोडंसं पाणी घ्यायचं, पाण्याच्या हाताने थोडंसं त्याला मऊ करून घ्यायचं, त्यामुळे बैल अजून छान दिसतात। आणि अशा पद्धतीने बैलांना फिनिशिंग दिल्यामुळे बैलांना तडे पडत नाहीत। आणि आपण जी माती वापरलेली आहे ती साधी माती असते, त्यामुळे साहजिकच आहे थोडे भरतडे पडू शकतात, पण आम्ही जी माती वापरलेली आहे वारुळाची माती आहे, तर त्या मातीला जास्त तडे पडत नाहीत, थोडेफार पडतात किंवा पडतही नाहीत, कारण जी माती वापरली त्या मातीचा चिखल तयार करताना तो जास्त घट्ट मळून घ्यायचा, व्यवस्थित चिकणं तयार करून घ्यायचा, त्यामुळे बैलाला तडे पडत नाहीत। तर इथे त्याच पद्धतीने आम्ही मातीचा चिखल तयार करून घेतला होता, त्यामुळे एवढे छान बैल तयार झालेत। फिनिशिंग झाल्यानंतर बैल आम्ही रात्रभर असेच सुकायला ठेवले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलांचे फोटो काढले आणि राहिलेली शूटिंग कम्प्लीट केली। तर इथे बघू शकता तुम्ही, बैल पूर्ण सुकलेले आहेत, तरीसुद्धा बैलाच्या चेहऱ्यावरती किंवा पायावरती कुठेच एकही तडा पडलेला नाही, खूप छान बैल तयार झालेले आहेत आणि किती सुंदर दिसतात बघा।
ज्या पद्धतीने आम्ही मातीचा चिखल तयार करून बैल बनवले त्याच पद्धतीने तुम्हीही या बैलपोळ्यासाठी मातीचे बैल नक्की बनवा आणि बघा मुलांसोबत बैल बनवा, मुलांनाही बनवायला लावा आणि जर आपण सर्वांनी मिळून मातीचे बैल असे घरच्या घरी बनवले तर मग किती आनंद वाटतो मुलांना आणि आपल्याला। तर मग या बैलपोळ्याला अशा पद्धतीचे बैल बनवा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान व्हिडिओ। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।